हॅलो डिअर फ्रेंड्स, रेसिपीज विथ द्याया चॅनल आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. चला मग आज बघूया नवीन रेसिपी, शेपूची भाजी कशा पद्धतीने करायची. शेपूची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतात, त्यापैकी आपण ही एक पद्धत बघूया. चला मग कोणाला मुगाची डाळ टाकूनसुद्धा ही शेपूची भाजी करता येते, शेंगदाची कूट टाकूनसुद्धा करता येते. आपण आज मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी बनवणार. शेपूची भाजी आपण छान धुवून घेतलेली आहे, छान चिरून घेतलेली आहे. मुगाची डाळ आपण 1 ते 1.5 तास भिजत ठेवलेली आहे छानपैकी. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया 1 ते 1.5 चमचे. त्यामध्ये मस्तपैकी आपण हिरव्या मिरच्या छानपैकी परतून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपण छान चिरलेली शेपूची भाजी हिरवी गार असं मस्त टाकूया. त्यानंतर आपण त्यामध्ये मुगाची डाळसुद्धा ॲड करूया आणि त्याला छान मस्तपैकी असं परतून घेऊया. त्यासाठी मीठ आपल्या अंदाजे आपण टाकूया. बघा अशी मस्तपैकी शेपूची भाजी छान परतून घेऊया. जोपर्यंत मुगाची डाळ छान शिजणार नाही तोपर्यंत आपल्याला ही शेपूची भाजी छान शिजून